गेल्या काही दिवसांपासून मुंडे बहीण भाऊ यांच्या नात्यामध्ये कटुता पाहायला मिळत होती मात्र पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे दोघेही एकमेकांवरती टीका करताना दिसत होते मात्र आता या दोघांमध्ये जुन्यासारखे चांगले संबंध प्रस्थापित होणार आहेत असे संकेत दोन्ही बहीण भावांनी दिलेले आहेत दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही दोन्ही परिवार एकत्र आले पाहिजे अशी भावना व्यक्त केली आहे पंकजा आणि धनंजय यांचे विचार आहेत दोघांचं मनोमिलन आमच्यासाठी आनंददायी आहे पंकजा आणि धनंजय सोबत आले तर आम्हाला अत्यंत आनंद होईल पण आज उद्या काही होऊ शकतं असंही त्यांनी सांगितलंय ही सांगित उत्तम गोष्ट आहे की संस्कार संस्कृती टिकली पाहिजे परिवार एकत्र आले पाहिजे देश कशाचा भरोशावर टिकून आहे आपला याच्याच भरोशावर टिकून आहे एका परिवारातले दोन भाऊ वेगवेगळ्या पक्षात जरी असले तरी एकत्रितपणे ये येऊन त्या ठिकाणी विचार वेगळे असतील पक्ष वेगळा असेल पण सार्वजनिक कामा सामाजिक कामा धार्मिक कामा सांस्कृतिक कार्यामध्ये पारिवारिक कार्यामध्ये पंकजाताई आणि धनंजयजी एकत्र येऊन या ठिकाणी ये काम करतात आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आनंदाची गोष्ट आहे उद्धव ठाकरे यांनी सिल्वर ओकवर जाऊन शरद पवारांची भेट घेतल्यानं सत्ताधाऱ्यांनी टीकेची झोड उठवली आणि त्यातच शिंदेंच्या शिवसेनेनं पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवरती निशाणा साधलाय उद्धव ठाकरेंचा रिमोट कंट्रोल शरद पवारांच्या हाती असल्याची टीका सत्ताधाऱ्यांनी सुरू केली आहे ठाकरेंचं महत्त्व कमी झाल्याचा प्रचार केला जातोय त्यामुळे आगामी काळात रिमोटचा मुद्दा उपस्थित करून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचं महाविकास आघाडीचं म्हणणं आहे ठाकरे घराण्याचा हा वारसा आहे की स्वतःच्या हातात रिमोट कंट्रोल ठेवायचा आणि उद्धवजींनी सत्तेसाठी पदासाठी स्वतःचा रिमोट कंट्रोल राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातात दिला ही विसंगती ही महाराष्ट्रानं बघितलेली आहे आणि आज जी अवस्था ही ठाकरे गटाची झालेली आहे ठाकरेंच्या ठाकरे उद्धवजींच्या बरोबर असणाऱ्या शिवसैनिकांची झालेली आहे त्याला केवळ आणि केवळ कारणीभूत राष्ट्रवादी काँग्रेसची संगत आणि संजय राऊतांची साथ याच्यामुळे ही वेळ आज उद्धवजींच्या वर आलेली आहे आरोप करणाऱ्यांच्या बुद्धीची क्यू करायला पाहिजे आणि आरोप करणाऱ्यांचं जे षडयंत्र आहे त्याचे हेडक्वार्टर दुर्दैवाने नागपूरलाच आहे आणि त्याचं प्रतिबिंब काल कोल्हापूरला चंद्रकांत पाटलांच्या माध्यमातून दिसून आलंय त्यामुळे शरद पवार साहेबांना ज्यावेळेला आदरणीय नरेंद्र मोदी साहेब ज्यावेळेला भेटतात त्यावेळेला मग असं म्हणायचं का नरेंद्र मोदी साहेबांचा सा रिमोट कंट्रोल शरद पवार साहेबांच्या हातात आहे किंवा बारामतीमध्ये आहे असं म्हटलं तर त्यांना चालेल का